राजेश आणि अभिषेक हे दोघेही आहेत दिल्ली इथे झालेल्या जानेवारी 2011 अमेरॉन गो कार्टिंग चॅम्पियनशिपचे विनर. त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांच्या या स्पोर्टबद्दल. तुम्ही 12 वर्ष गो कार्टिंग करता आहात. काय स्पोर्ट आहे हा? इज इट ऑल अबाउट स्पीड? इट्स ऑल अबाउट स्पीड. कोणाला स्पीड पसंत आहे आणि रेसिंग पसंत आहे, ऑब्व्हियसली दे गो इन टू दिस मोटर स्पोर्ट आणि ते की पण रेसिंग. मला ही मोटर स्पोर्ट रेसिंग खूप आवडतं आणि मी 12 वर्षापासून रेसिंग करतो आहे. मी बरेच ट्रॅकवरती लाईक ऑल ओवर इंडिया आय बीन कमी 15 ट्रॅक्सवरती गेलं रेसिंगला आणि अजूनपर्यंत 9 पोडियम्स मी जिंकलो आहे. तुम्ही दोघेही जॉब करता, अबे हा जॉब करतो आणि तुझा स्वतःचा बिझनेस आहे, हे सगळं मॅनेज करून तू गोकार्टिंग करतोस, वीकेंड्सला प्रॅक्टिस करता, कसं करता तुम्ही? म्हणजे आम्ही एक दोघं संडेला भेटतो एकत्र आणि मग इकडे येऊन मग इकडे प्रॅक्टिस करतो. पवेच्या ट्रॅकवर करतो किंवा बाहेर कुठे आम्ही आउटडोर प्लॅन करतो की पुण्याला जाऊया किंवा कोल्हापूरला जाऊया. कोल्हापूरला मग एकत्र जाऊन सॅटर्डेला जाऊन मग तिकडे पूर्ण दिवस प्रॅक्टिस करत राहतो. तुम्ही छान फ्रेंड्स आहात, तुम्ही ॲज अ टीम म्हणून खेळता. मला काही किस्से ऐकायचे तुमचे प्रॅक्टिस करतानाचे प्रॉबली किंवा चॅम्पियनशिप खेळतानाचे, काय किस्से आहेत? फनी किस्से आहे. अच्छा, एक फनी किस्सा आहे पण दॅट्स इवन डेंजरस. एक सेमीफायनलचं स्लॉट होतं आणि ओनली थ्री रेसेस फ्रॉम आउट ऑफ लाईक 8 विल गो टू द फायनल्स. आणि आम्ही मी थर्ड जेव्हा रेसिंग चालू होती आणि मी माझा 3रा नंबर होता आणि फक्त एकच राऊंड बाकी होता आणि माझ्या पाठी अभिषेक होतं आणि अभिषेकला तर तो जिंकायला आय मीन इफ यू वॉन्टेड टू मेक इट टू द फायनल्स, फायनल्ससाठी यू हॅड टू कम थर्ड आणि एकच राऊंड होतं. तर मी त्याला बघितलं क्लोज आहे, मला वाटलं तो एवढं काय हार्श काय करणार नाही, पण त्यांनी मला एवढं जोरात बँक केलं की माझं रिप खूप दुखायला चालू केलं. पण लकीली ते तिकडून ते यूटर्न मारून माझीच गाडी पुढे गेली आणि ॲक्च्युली तो हरला. म्हणजे ते मला खूप चांगलं वाटलं. ओके, दॅट इज सो स्वीट. मग आणि स्वतः हरून तुला जिंकवून दिलेलं आहे. ओके, पण मला सांगा आता माझ्यासारख्या बिगिनरला काय टिप्स लक्षात ठेवले पाहिजेत जेव्हा आपण गोकार्टिंग शिकतो आहोत तेव्हा, आणि कशी प्रॅक्टिस ठेवली पाहिजे काय सांगाल तुम्ही, सिन्स यू आर द चॅम्पियन्स? तुम्ही बिगनर आहात, तुम्ही फर्स्ट टाइम इकडे येत आहेत, तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही जसं इकडे आले होत फर्स्ट ऑफ ऑल जसं तुम्हाला सांगितलं की तुम्हाला आधी चांगली ब्रीफिंग दिली जाईल की ॲक्सिलेटर आणि ब्रेक्स कुठे आहेत, स्टेअरिंग कसं काय यूज करायचं, किती अँगल्स काय हे करायचं. प्लस देर आर मार्शल्स, मेन म्हणजे आमचे सर्व मार्शल्स ट्रॅकवरती बरेच मार्शल्स आहे जे आहेत, दे आर प्लेस्ड एव्हरीवेअर सर्वकडे आहे. तर इव्हन इफ तुम्ही कुठे स्लाइटली नच केलं विदिन मॅक्सिमम 2 सेकंड्समध्ये ते लोक हजर असतात आणि दे मेक शुअर दॅट यू आर सेफ अँड साऊंड. सेकंड, तुम्हाला जसं सांगितलं की ते कन्व्हेअर बेल्ट्स वगैरे लावलेले आहेत, म्हणजे इव्हन ते बँक पण गेले तर तुम्ही सुशोभित आहे, एकदम कम्फर्टेबल आहेत. अँड सर्व मोठा ॲडव्हान्टेज द काय सिटिंग आहे द कंट्रोल ओवर ते, तो सर्वांना एक मिनिट म्हणजे सर्व गाडीज कंट्रोल करतो. 6 वर्षांपेक्षा जास्त ज्यांचं वय असेल ते कोणीही गो कार्टिंग करू शकता. मुंबईमध्ये एकच क्लब आणि पवई इथं हा कोण हे रेसिंग ट्रॅक्स आहेत. कोल्हापूरमध्ये मोहिते रेसिंग ट्रॅक आहे आणि महाबळेश्वरला रेड बटन रेसिंग ट्रॅक आहे. 400 मीटरच्या 4 लॅप्ससाठी 150 ते 200 रुपयापर्यंतचा खर्च येतो. स्पीडचा क्रेज असेल आणि वीकेंडला काहीतरी वेगळं ट्राय आउट करायचं असेल तर गो कार्टिंग इज फॉर यू. व्हिडिओ जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टीसह प्रियांका देसाई, IPN लोकमत, मुंबई.